ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत ओबीसी समाजाचा रास्ता रोको, पडळकर यांच्यावरील हल्ल्याचा केला निषेध। सांगलीत एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत ओबीसी नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा समस्त सकल ओबीसी समाजाकडून निषेध करण्यात आला। या निषेधार्थ सकल ओबीसी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, यामुळे सांगली मिरज रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। यावेळी ओबीसी समाज बांधवांनी घोषणाबाजी करत सर्व सकल ओबीसी समाजाच्या नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यामुळे सांगली मिरज मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली। यावेळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या आंदोलकांना बाजूला घेत हा मार्ग मोकळा केला। यावेळी ओबीसी समाजाच्या नेत्यांना संरक्षण मिळावं अशी मागणी या सकल ओबीसी समाजाकडून करण्यात आलं। महाराष्ट्राचा ओबीसीचा बुलंद आवाज माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर पल्ला परवा जो इंदापूर येथे काही विकृत लोकांनी जो हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याच्या संदर्भात आज आम्ही निषेध व्यक्त करतो आहे। ओबीसी नेत्यांच्यावर जर हल्ला करत असतील, चप्पल फेक करत असतील, तर त्यास त्याच उत्तर दिलं जाईल। त्यांना एवढंच मी ह्या निमित्तानं सांगू इच्छिते की त्यांच्याकडे जर चप्पल असेल तर आमच्याकडे जवळजवळ 1 ते 1.5 किलोच्या वन्ना असतात, त्या जर बसल्या तर मग कळायचं बंद होईल। एवढंच या निमित्ताने मी इशारा देतोय, सर्वांनी शांततेच्या पद्धतीनं आपापल्या प्रश्नासाठी लढाई लढावी। कुणालाही कुणी अडवलेलं नाही। ओबीसीचा लढा गेली 70 वर्ष झाला आहे आणि ह्या लढ्यासाठी आम्ही लढत असताना पडळकर साहेबांच्यावर वेळोवेळी हल्ले होतात, हे हल्ले होऊ नयेत। आणि मी शासनाला सुद्धा सांगू इच्छिते की ओबीसींचे जे नेते आहेत त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी, त्यांना सुरक्षा दिल्याशिवाय ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार नाहीत, जीवावर बेतणार ह्या गोष्टी घडत आहेत। तरी सर्वांनी जागृतपणे हे काम करावं एवढंच मी सांगते। आणि जर परत परत अशा पद्धतीचे जर हल्ले होतील तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, एवढंच या निमित्तानं मी सकाळ ओबीसीच्या वतीनं मी इशारा देत आहे। आज या ठिकाणी आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर परवा जो हल्ला झालेला होता त्या हल्ल्याच्या संदर्भात जे हल्लेखोर आहेत त्यांच्या विरोधात आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि कलेक्टर साहेबांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत की झेड सुरक्षा मिळावी, चांगल्या पद्धतीची शासनानं सुरक्षा त्यांना द्यावी, ओबीसी नेत्यांना सुरक्षित ठेवावं।